रोज नवनवीन वीडियोज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व या बेल आयकॉनवर क्लिक करा. इयत्ता 9वी रसग्रहण प्रथम सत्र कविता दुसरी संतवाणी जैसा वृक्ष नेणे कवी कवयत्री संदर्भ संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील संत कवी आहेत. प्रस्तावना साधी सरळ सुबोध भाषा व उत्कटा ही संत नामदेवांच्या अभंग रचनेची वैशिष्ट्ये आहेत. सकल संत गाथा खंड पहिला यात असलेली संत नामदेव महाराजांची अभंग गाथा या काव्य संग्रहातून प्रस्तुत अभंग घेतला आहे. वाङ्मय प्रकार म्हणजे काव्य प्रकार. अभंग या प्राचीन छंदात ही कविता आहे. कवितेचा विषय या कवितेत संत सज्जनांची महती सांगितलेली आहे. कवितेतील आवडलेली ओळ निंदा स्तुती सम मानिती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. कवितेची मध्यवर्ती कल्पना संत सज्जन लोक हे झाडाप्रमाणे असतात. झाडाची पूजा केली किंवा त्याला तोडले तरी झाडाला मान अपमान वाटत नाही. या झाडांप्रमाणे सज्जनांची वागणूक असते. निंदा स्तुती त्यांना समान वाटते. अशा संतांची गाठ पडणे म्हणजे जीवाशिवाची म्हणजेच साक्षात परमेश्वराचीच भेट होणे होय. कवितेतून मिळणारा संदेश संतांचे वर्णन जसे मान अपमान व निंदा स्तुती यांच्या पलीकडचे असते तशी आपली वागणूक ठेवावी. स्थिर बुद्धीचे वागावे हा संदेश या अभंगातून दिला आहे. कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे जीवन जगताना आपण स्थिरचित्त कसे असावे हे या कवितेत झाडाच्या प्रतीकातून शिकवले आहे. संतांची थोरवी सांगणारी व जीवनमूल्यांची शिकवण देणारी ही अभंग रचना असल्यामुळे ती मला खूप आवडली आहे. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये सर्वसामान्य माणसांना कळेल असा अभंग हा लोकछंद या रचनेत वापरला आहे. वृक्षांचे रूपक वापरून साध्या सुबोध भाषेत कवितेचा आशय पोहोचवला आहे. या रचनेत दुसऱ्या व तिसऱ्या चरणात यमक साधलेले आहे. पहिल्या तीन चरणात सहा अक्षरे व चौथ्या चरणात चार अक्षरे ही मोठ्या अभंगांची वैशिष्ट्ये आहेत. लोकमानसाला परमार्थाची शिकवण सहजपणे देण्याचे कौशल्य साधले आहे. संतवाणी 2 धरिला पंढरीचा सोर कवी कवयत्री संदर्भ संत जनाबाई या वारकरी संप्रदायातील संत कवी होत. संत नामदेवांच्या त्या शिष्या होत्या. प्रस्तावना शुद्ध वात्सल्य आत्मसमर्पणाची भावना व विठ्ठल भक्तीचा ध्यास ही संत जनाबाईंच्या अभंग रचनेची वैशिष्ट्ये आहेत. वाङ्मय प्रकार प्रस्तुत कवितेत छोटा अभंग हा प्राचीन लोकछंद वापरला आहे. कवितेचा विषय विठ्ठलाचे प्रेम व जवळीक लाभावी म्हणून त्याला मनाच्या बंदीखाण्यात कोंडून ठेवणे. कवितेतील आवडलेल्या ओळी सोह शब्दांचा मारा केला विठ्ठल काकुतली आला. कवितेची मध्यवर्ती कल्पना श्री विठ्ठलाचा कायम सहवास मिळावा व त्याच्याशी प्रेमळ संवाद व्हावा म्हणून श्री विठ्ठलाला चोर समजून हृदयाच्या बंदीखाण्यात बंदिस्त करणे व त्याच्याशी लटके भांडण करणे. कवितेतून मिळणारा संदेश भक्तिरसाचे उत्कट उदाहरण या अभंगातून प्रत्ययाला येते. परमेश्वर या भक्त व भक्त यांचा संबंध अतूट असावा. केवळ नामस्मरण व जवळीक असावी या भावनेचा परमोच्च बिंदू गाठला आहे. कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे श्री विठ्ठलाच्या गळ्यात दोर बांधून त्याला हृदयाच्या बंदीखाण्यात कैद करणे ही संत जनाबाईंची श्री विठ्ठलाच्या बाबतीत असलेली प्रेमळ आसक्ती अतिशय उत्कटपणे साधली आहे. प्राण गेला तरी मी तुला सोडणार नाही या निवेदनातून विठ्ठल कायम मनात वसावा ही आंतरिक ओढ सहजपणे व सार्थपणे या अभंगात व्यक्त झाली आहे. त्यामुळेच संत जनाबाईचा हा अभंग मला फार आवडला आहे.
कवितेचे भाषिक वैशिष्ट्ये। पहिल्या चरणात 7 ते 8 अक्षरे आहेत आणि दुसऱ्या चरणात 9-10 अक्षरे आहेत। दोन्ही चरणात यमक असलेला हा छोटा अभंग चा लोकछंद प्रकार संत जनाबाईंनी सहजपणे अभिव्यक्त केला आहे। या अभंगातील हृदयाच्या बंदीखाण्याचे रूपक अत्यंत बहारदारपणे ओठवले गेले आहे। चोर कैदखाना मार देणे, बंदिस्त ठेवणे असे अनुक्रमे फुलवत जाणारे भाव लोभस आले आहेत। शिवाय सोह शब्दांचा मारा केला यातील गहन तत्वज्ञान सहजपणे मांडले आहे। श्री विठ्ठलाचा सहवास मिळावा म्हणून केलेले नटके भांडण नाट्यमय रित्या साकार केले आहे। कविता 6 या झोपडीत माझ्या। कवी कवयित्री संदर्भ राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची ही काव्य रचना आहे। देशभक्ती, अहिंसा, आत्मसंयम व सेवाभाव हा त्यांच्या काव्य रचनेचा मूळ उद्देश आहे। प्रस्तावना राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज हे संत कवी, महान देशभक्त व समाज सुधारक होते। त्यांनी अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद या समाजविघातक प्रकृतींवर प्रखर टीका करण्याची रचना केली। त्यांचा ग्रामगीता हा काव्य संग्रह खेडोपाडी वाचला जातो। वाङ्मय प्रकार प्रस्तुत कवितेत ओवी हा लोकछंद योजला आहे। कवितेचा विषय अत्यंत साध्या राहणीमानातही परमोच्च सुख साठलेले असते। सुख व शांती माझ्या झोपडीत कशी मिळते याचे निवेदन या कवितेत केले आहे। कवितेतील आवडलेल्या ओळी पाहुणी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या। कवितेची मध्यवर्ती कल्पना महालातील सुखे व झोपडेतील सुखे यांची तुलना या कवितेत केली आहे। झोपडीतल्या साध्या राहणीत सुख समृद्धी व शांती मिळते हे सांगितले आहे। कवितेतून मिळणारा संदेश श्रीमंतीचा, वैभवाचा हव्यास करू नये। जे प्राप्त परिस्थितीत मिळते ते जास्त सुखकारक असते। शुद्ध मनाने गरिबीत जगताना समाधान मिळते ही शिकवण मिळते। कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे राजालाही जी सुखे मिळत नाही ती माझ्या झोपडीत आहेत। खुल्या निसर्गात जमिनीवर पहुडताना मानाने सुखासमाधानाने जगावे हे अतिशय सहजपणे कवितेत बिंबवले असल्यामुळे ही कविता मला खूप आवडली आहे। भाषिक सौंदर्य कवितेत आशयाला पूरक असा सैलसा ओवी हा पूर्वीचा लोकछंद या कवितेत आहे। ओवी छंदात तीनही चरणात यमक साधलेले असते। प्रस्तुत रचनेचा सहजपणे तत्व बिंबवण्याचा गुण आहे। पैसा, दौलत, श्रीमंती हे चोरीला उत्तेजन देणारे घटक आहेत, परंतु गरिबाच्या मनातील निर्मळ भाव हा त्यास अभय देतो हा संदेश इतक्या सोप्या शब्दात मांडला आहे की ओवी सहज ओठात रुळते, गुणगुणाविशी वाटते। प्रत्येक ओवीचा शेवट या झोपडीत माझ्या असा केला आशयाची घटना वाढते। कविता 9 मी वाचवतोय। कवी कवयित्री संदर्भ मराठीतील प्रसिद्ध कवी सतीश काळसेकर यांची ही कविता आहे। या कवितेमधून महानगरीय जाणीव व्यक्त होते। प्रस्तावना साहित्य अकादमी पुरस्कार कवी सतीश काळसेकर यांचे इंद्रियोपनिषद साक्षात विलंबित हे कविता संग्रह प्रकाशित आहेत। लोकवाङ्मय नियतकालिकांच्या संपादनात त्यांचा सहभाग आहे। विघटित समाज व्यवस्था व एकाकी माणूस यांचे चित्रण करणे त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य आहे। वाङ्मय प्रकार ही कविता मुक्त शैलीत लिहिलेली आहे। कवितेचा विषय वेगाने बदलत जाणाऱ्या महानगरीय समाजाचे वास्तव चित्रण हा कवितेचा विषय आहे। कवितेतील आवडलेली ओळी हाकेतून हद्दपार होते आई हंबरायला थांबल्यात गोठ्यातल्या गाई। कवितेचा मध्यवर्ती कल्पना महानगरीय जीवनातील यंत्रवत असणाऱ्या धकाधकीत जुने मूल्य कोसळून गेली। क्रय वस्तूंच्या विक्रीच्या झगमगाट जुनी चूल, जुने खेळ, जुनी संस्कृती
व बोली यांचा विसर पडला आहे. या वास्तवाचे विदारक चित्रण प्रस्तुत कवितेत आढळते. कवितेतून मिळणारा संदेश, चांगली जुनी संस्काराक्षम मूल्ये हरवू नये, आईची बोली पारखी होऊ नये, भौतिक सुखामध्ये नैतिक मूल्यांची पायमल्ली होता कामा नये, हा संदेश प्रस्तुत कवितेत दिला आहे. कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे, जुनी मूल्ये नामशेष होण्याची खंत कवींनी आर्तपणे व तेवढ्याच परखडपणे मांडली आहेत. नवीन पिढीचा निरुद्देश चंगळवाड अधोरेखित केला आहे. आईची बोली, भूमी आणि कविता वाचवण्याचा दृढ निश्चय व्यक्त होतो. या सर्व कारणांमुळे ही कविता मला खूप आवडते. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये, जुन्या मूल्यांविषयीची आस्था व नवीन नगरीतील बदलते वास्तव यातील अंतरविरोधी कवितेने चक्क शब्दात मांडले आहे. कवितेची भाषिक भाषा हृदयाला भिडेल अशी थेट व स्पष्टोक्तीपूर्ण आहे. यातील भावनांची आवाहकता प्रशंसनीय आहे. मुक्त गद्य शैली आशयाला पूरक आहे. कवितेतील अंतर्गत यमक व सूचना शब्दांची मांडणी याला आशयाला उठाव देणारी आहे. कवितेचा शेवट परिणामकारक झाल्यामुळे रसिक चिंताशील होता. मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओची माहिती तुमच्या इतर मित्रांनाही कळू द्या, म्हणजेच या व्हिडिओला शेअर करा. आणि असे नवनवीन व्हिडिओ रोज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा.